आज आपण ऐकणार आहोत कथा न्याय. लेखन राजश्री बर्वे. अभिवाचन धनश्री करमरकर. न्याय. 500 ठोके घड्याळात पडले आणि जीजींचा चेहरा घाबराघोबरा झाला. आता थोड्याच वेळात प्रभा बाहेर पडेल आणि मग ते सारं सुरू होईल नेहमीप्रमाणे. कधी हा प्रकार तर कधी तो. त्यांची नजर माईंच्या फोटोकडे गेली. माई हसत होत्या. छद्मी वाटतंय का त्यांचं हास्य? जीजींच्या हृदयात धडधडू लागलं. मगाशी पॉट द्यायला आली होती तेव्हा जाऊ नकोस ना बाहेर म्हणून किती विनवलं होतं त्यांनी प्रभाला. पण मग ती खूप वैतागली होती त्यांच्यावर. जीजींचे डोळे उलावले. अगदी अगतिक वाटलं त्यांना. तिथे प्रभा स्वतःच आवरत होती आणि इथे जीजींचे ठोके वाढले होते. फोटोतल्या माईंचं हास्यही पसरत चाललं होतं. गेले 2-1 महिने तरी माईंनी हा खेळ चालवला होता. किती सांगितलं आपण सर्वांना पण कुणाचाच विश्वास बसत नाही. आपला स्वतःचा तरी विश्वास अजून कुठे बसतोय? आपल्याला स्वप्न पडतंय की भ्रम होतोय की हे खरंच घडतंय की कुणी मुद्दाम घडवतंय कुणास ठाऊक. सर्वांना वाटतंय हे मानसिक आहे, मनाचे खेळ म्हणे. महिन्याभरापूर्वी मानसरोग तज्ज्ञही येऊन गेला, काय काय प्रश्न विचारून गेला, कसल्याशा गोळ्याही देऊन गेला. हॅलोसिनेशन म्हणे काय तरी एक एक फॅड. पण समजावणार कुणाला? एक तर आपण ह्या अशा अधू परावलंबी सारं काही इथेच या अंथरुणात. सारं काही सून करतेय अगदी पॉट देण्यापासून, अगदी हसत हसत. पण ते हसणं फक्त जगाला दाखवण्याकरता. नजरेतला जाळ कळतोय की आपल्याला? ते जाऊ दे. जिवंत माणसाचा राग सहन करता येतो कारण ते सगळं नैसर्गिक असतं. त्याकडे दुर्लक्षही करता येते. पण वृद्ध माणसाचा राग, माईंचा आपल्यावरचा राग. जीजींच्या जीवाचा थरका बुडाला. आज कुठला प्रकार करून दाखवतील माई? ते बांधून ठेवणं तर अगदी नको वाटतं. या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली तेव्हापासून काय झालं ते त्यांना सर्वच आठवलं. सुरुवात केली ती माईंच्या फोटोवरच्या दिव्याने. त्या दिवशी संध्याकाळी अचानक उघडबंद होऊ लागला तो दिवा आणि त्याच वेळेस माईंच्या हसण्याचा आवाज. रात्री प्रभा क्लास वगैरे आटपून आली. तिला सांगितलं तर हसून म्हणाली, काहीतरीच काय जीजी, आहो तुम्हाला नक्की भास झाला असेल. आपल्यालाही वाटलं मग तसंच असेल म्हणून. पण मग पुढे 10-12 दिवस तोच प्रकार, दिवा उघडबंद होण्याचा. एरवी माईंचा हसणारा चेहरा तेवढा मात्र चिडलेला दिसायचा. उठायचा प्रयत्न केला पण जमेच ना, पायात शक्तीच कुठाय. मग कूस वळवून डोळे घट्ट मिटून झोपलो. पण हसण्याचा आवाज चालूच. जीजींनी कानोसा घेतला. लॅच उडल्याचा आवाज झाला की कळतं प्रभा घराबाहेर पडली. गेला आठवडाभर घरीच होती तेव्हा माई गायब झाल्या होत्या. मला एकटीलाच छळतायत त्या. नाच सुनेलही छळा म्हणावं. गेल्या महिन्यात प्रसाद आला होता 4 दिवस दिल्लीहून, तेव्हाही माईंची अळीमिळी गुपचिळी होती. आणि तो परत गेला तेव्हा दिव्याचा खेळ बंद करून नवीनच खेळ सुरू केला माईंनी. फोटोतल्या माईंच्या तोंडातून रक्त व्हायला लागलं भळाभळा. प्रभा आल्यावर तिला सांगावं आणि तिनं फोटोकडं पाहावं तर ह्यांचा चेहरा एकदम हसरा, नेहमीसारखाच, आणि रक्त वगैरे गायब. मग तिचं आपल्याला समजावत बसणं आणि आपण मान्य केलं नाही की मग आपल्यावर ठपका मानसिक रोग झाल्याचा. काहीही असो पण प्रभा आहे म्हणून बरं आहे. तीच तर करते आपलं सर्व. रक्ताची मुलगी असून स्वाती नाही फिरकत कधी इथे महिना महिना. आणि सुमा नुसती नावाला मोठी सून, कर्तव्याला कधीच पुढे यायची नाही. मला तर काही सुचतच नाहीये काय म्हणावं या प्रकाराला. मला तर वाटतं ह्या सर्वाला आपलं वागणंच कारणीभूत आहे.
आणि मग जीजीना आठवत राहिलं, माई ही अशाच होत्या, आपल्यासारख्या अंथरुणाला खेळलेल्या. आपणही करतच होतो की माईंचं सगळं, पण आपल्या आणि प्रभाच्या करण्यात फरक आहेच. आपण कधीच मनापासून केलं नाही त्यांचं, कधी स्पंजिंग राहायचं तर कधी दात घासणं. माई पण जसं ठेवायचो त्यात समाधान मानायच्या, कधी चकार शब्द काढायच्या नाही तोंडातून, पण त्यांच्या मनातले ते भाव तरंग राहून गेले असणार, त्याचाच परिणाम असणार हा. जायच्या दिवशी बोलल्या फक्त एकच वाक्य, मी येईन परत नक्कीच. ती वाक्य ऐकून आपण हादरून गेलो होतो. प्रभानं समजावलं आपल्याला नंतर, काही नाही हो जीजी, परत जन्म घेतील आपल्याच घरात, कदाचित स्वातीच्या पोटी. आपल्यालाही पटलं होतं तेव्हा ते, पण आज समजतोय त्याचा अर्थ. माईंनी खरं केलंय त्यांचं बोलणं, त्या खरंच येत आहेत इथे आपल्याला छळायला. त्या आल्या की आपल्या तोंडून शब्द फुटत नाही, पण आता बोलायलाच हवं त्यांच्याशी, विनवणी करायला हवी. प्रभानं पटापट योगाचा ड्रेस, पाण्याचा ग्लास, नॅपकिन वगैरे पिशवीत भरलं. तिचे हात आणि विचार एकाच गतीनं चालले होते. 5:30 वाजले, निघायलाच हवं 15 मिनिटात. जीजीना पॉट देऊन झालाय, त्यांचं चहा पाणी झालंय, संध्याकाळची पोळी भाजी झालीय. ती मनातल्या मनात एकेका कामांवर टीका मारत होती. ती अशा जाताना अशा जीजीना सांगून जातच नव्हती, नाहीतर मग मागे लागत बसतात जाऊ नकोस म्हणून. तिनं हळूच जीजीकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. सकाळपासून त्यांनी तिच्यापाठी टोमणं लावलं होतं, आजही जाऊ नकोस म्हणून. पण असं कसं चालेल, आणि काय म्हणून असं कायमचं त्यांच्याकडे बसून राहायचं? योगासनांचा क्लास सोडला तर ही भाजीपाला फळं औषधं तर आणायलाच हवीत ना, लायब्ररीत जायला हवं. केसेसचं काम कमी केलंय, पण लॉचे स्टुडंट्स येतात ना मध्ये मध्ये डिफिकल्टीज विचारायला, त्यासाठी अपडेट राहायलाच हवं. शिवाय आपलंही काही आयुष्य आहेच की? माझ्याकडून त्यागाची अपेक्षा करतात ज्याची, पण त्यांनी स्वतः कधी केला का त्याग? साधी माणुसकी तरी दाखवली का? तो विचाराला आणि तिच्या डोक्यात एक तिडीक गेली. तिला ते सारं आठवत राहिलं, तिच्या वकिली करण्याला जीजींचा विरोध, प्रसादच्या बदल्या, सुमा वहिनींचं स्वतः जबाबदाऱ्या न स्वीकारणं, पण प्रत्येक बाबतीत नाक खुपसून तिला बेजार करणं, जीजींची आणि सुमा वहिनींची वारंवार होणारी भांडणं. पण या सगळ्या समरप्रसंगी माईंची तिला अगदी भक्कम साथ होती, त्यांच्यामुळेच तर ती वकिलीमध्ये करिअर करू शकली होती. लॅटची किल्ली घेऊन प्रभा घराबाहेर पडली. दरवाजा उघडल्याचा आवाज कानावर पडला आणि जीजी केवढ्यांदा तरी दचकल्या. प्रभा बाहेर पडली आणि डावीकडे वळली, उजवीकडून प्रसाद गेटमधून आत शिरला. आपल्या जवळच्याच लॅटच्या डुप्लिकेट चावीनं त्यानं दरवाजा उघडला. गेल्या वेळेस आला तेव्हाच त्याने ही चावी बनवून स्वतःजवळ ठेवली होती, कुणाच्याही नकळत. आता तो थेट जाऊन जीजींच्या समोर उभा राहिला. त्याला पाहून जीजींच्या चेहऱ्यावरच्या भीतीची जागा आनंदानं घेतली. प्रसाद, तू कसा आत्ता? प्रभा काही बोलली नाही तुझ्या येण्याबद्दल? तिला तरी कुठे माहिती आहे, कॉन्फरन्स प्रीपोन झाली म्हणून मग आलो. आणि हो, माई येते फोटोतून म्हणतेस ना, बघूया कशी येते ते. आता बघ, असा समोर बसून राहतो तुझ्या. जवळची खुर्ची जीजींच्या बेडसमोर ओढून प्रसाद बसला. तुमचा कुणाचाच विश्वास नाही ना माझ्यावर, पण खरंच त्या येतात रे, पण आज तुला पाहून नाही येणार. प्रसाद काहीच बोलला नाही, पण त्याला वाईट वाटलं जीजीच्या ह्या अवस्थेचं. तिला इतकं अगतिक झालेलं पाहायची सवयच नव्हती. त्याला प्रश्न पडला होता, हे मानसिक आहे का नक्की, का कुणाचा डाव आहे, कुणाचा आणि कशाला? सुमा वहिनीचा. त्याचा पक्का संशय होता तो सुमा वहिनींवरच. प्रसादची नजर खोलीवरून फिरत होती. त्याला माईंचा फोटो दिसला, बरोबर जीजींच्या समोरच्या भिंतीवर. प्रसादला आश्चर्य वाटलं,
आपण सुचवल्याप्रमाणे माईंचा फोटो काढून टाकलाय असं म्हणाली होती प्रभा त्याला. बहुतेक सुमावहिनीने तो परत लावायला सांगितला असणार. इथे एका अर्थी बरंच झालं फोटो लावलाय ते. आज काय ते नक्की कळेलच आपल्याला. त्याचसाठी तर आलोय आपण. खरं तर तो जीजीला जन्मापासून ओळखत होता. दुसऱ्याला वेडं करेल पण स्वतः व्हायची नाही असा स्वभाव होता तिचा. आयुष्यभर स्वतःच्या मनाप्रमाणे जगली होती ती. घरातल्यांनाही आपल्या तालावर नाचवलं होतं तिनं. माई आणि प्रभानी कित्येक वर्ष जीजीना सहन केलं होतं. प्रसादला प्रभाचा खूप अभिमान वाटायचा. आपलं एवढं मोठं कुटुंब पण राहिली सर्वांबरोबर मिळून मिसळून. वकिली करायची, केसेस लढायची ती फक्त सत्यासाठी. गुन्हेगार सुटला की तेपापड व्हायचा तिचा. नुसतीच केस लढण्याची नाही तर कधीतरी न्याय देण्याची संधीही मिळाली पाहिजे असं म्हणायची. तिचं स्वप्न होतं न्यायाधीश होण्याचं, पण बिचारी संसारात अडकली. सुमावहिनी मात्र सुटल्या. बाबांकडून पैसे घेऊन दादानं सोयीस्करपणे वेगळा संसार थाटला. त्यामुळे जीजीनं मृत्यूपत्रात हा ब्लॉक आपल्या नावावर केला. त्याचा केवढा राग खतखतोय वहिनीच्या मनात. सारखा ब्लॉकचा विषय काढते आणि भांडते जीजीशी. या ब्लॉकची चावी पण मागून घेतली डुप्लिकेट बनवण्यासाठी. अडीअडचणीला उपयोग होईल असं खोटं कारण देऊन. ती चावी वापरून सुमाबाईनेच घाबरवत असतील का जीजीला? साडेसहाचे ठोके पडले आणि तो दचकला. ह्या दरम्यानच घडतं म्हणत होती जीजी. त्यानं ठरवलं होतं लपून बसायचं, बघायचं काय होत आहे ते. त्याने सहज खिडकीतून खाली नजर टाकली तर त्याला प्रभास गेटमधून आचिरताना दिसली. प्रभाला सांगून टाकूया आजच आपला सुमावहिनीवर संशय आहे म्हणून. लॅच उघडून प्रभा आत आली आणि प्रसादला पाहून केवढी तरी दचकली. अरे प्रसाद, तू केवढी घाबरले. मी उद्या येणार होतास ना तू. बरं बस, तू मी कॉफी करते मस्त, मग बोलू निवांत. जायफळ घातलेल्या कॉफीचा घोट जिभेवर रिंगाळत ठेवताना त्याला खूप बरं वाटत होतं. प्रसाद, एक बोलायचंय तुझ्याशी खूप दिवसांपासून. तू नंतर बोल, आधी मी सांगतो ते ऐक. हे जे सारं घडतं ना जीजीच्या बाबतीत, त्या सर्वांमागे कुणाचा तरी हात आहे असं वाटतंय मला. काहीतरीच काय बोलतोस प्रसाद? अरे हे जीजींचं मानसिक आहे सगळं. छे ग, मुळीच नाही. किती कठोर खंबीर मनाची बाई आहे ती. मानसिक रोग वगैरे सारं कमकुवत मनाच्या माणसानं होतं म्हणे. असं नसतं प्रसाद, माणसाचं मन मोठं विचित्र असतं बघ. फार गूढ आणि अतर्क्य असं चालू असतं त्या मनात. आणि प्रत्येकाच्या मनात एक न्यायदेवता असतेच, पण ही न्यायदेवता कधी कधी उशिरा जागृत होते आणि तीही वेगवेगळ्या रूपात प्रकट होते. जीजींच्या बाबतीत असंच झालं असणार. हे तू काय बोलतीयस? कसली न्यायदेवता? सांगते, तुला पचायला जड जाईल. जीजी तुझी आई आहे, तरीही थोडं थर्ड पर्सन बनू नाही कुजरा. प्रभा, लवकर सांग जे काय सांगायचं आहे ते. बऱ्याच गोष्टी आहेत रे. अगदी थोडक्यात सांगायचं ना तर जीजींनी माईंवर केलेले अन्याय आणि तेच सगळं खोलवर कुठेतरी टिपून घेतलंय त्यांच्या अंतर्मनानं, जे आता बाहेर पडतंय मानसिक रोगाच्या रूपात. जीजी तशा पहिल्यापासूनच खाष्ट. आई माझी, पण तरीही मान्य करतो मी. उतरलेल्या चेहऱ्यानं प्रसाद म्हणाला, नुसतेच खाष्ट नाही प्रसाद, पण दुष्टही. आणि तुला जे माहीत आहे ना, ते फक्त हिमनगाच्या वरचं टोके. ह्या बाबतीत मागेही एक दोनदा मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तू दाखवलेला अविश्वास दुखवून गेला मला, म्हणून मी गप्पच झाली. प्रभा, हे कधीचं सांगतेस तू? माई अंथरुणात होत्या तेव्हाचं सांगते मी. त्यांचे ते करुणामय डोळे अजून आठवतात मला. एक एक प्रसंग सांगितले तर खरंच वाटणार नाही तुला इतकं हॉरिबल होतं जीजींचं वागणं. कुणी इतक्या थराला जाऊ शकतं ह्यावर विश्वास बसणं खरंच कठीण आहे. आता जीजी सांगतात ना की दिवा उघडा बंद होत राहतो त्याच्या खोलीतला, त्यांना तसं का वाटतं सांगू? माई झोपायच्या त्या खोलीत दोन ट्यूब्स होत्या. त्यांच्या कॉटवरची ट्यूब अशीच उघडी बंद व्हायची. त्यांना खूप त्रास व्हायचा त्याचा. बोलताही येत नव्हतं त्यांना. मग त्या बिचाऱ्या हात उंच करून डोळ्यावर त्याचा प्रकाश पडणार नाही अशा प्रकारे धरून ठेवायच्या. मी कामाला बाहेर पडले की जीजी ती बिघडलेली ट्यूब लावून ठेवायच्या मुद्दाम.
एक दोनदा घरी असताना मला संशय आला म्हणून मी त्यांना विचारलं, जीजी मुद्दाम लावतात का ही ट्यूबलाईट मी गेल्यावर? फक्त मानेनं हो की नाही ते सांगा. असं म्हटल्यावर त्या हो म्हणाल्या. मग मी ती ट्यूबलाईटच तिथून काढून टाकली. माझे आणि माईंचे चांगले संबंध होते म्हणूनही जीजींचा राग होता आमच्यावर. प्रभा, हे मीही मान्य करतो. माईमुळेच तू करिअर करू शकलीस. माई नसती तर जीजीनं तुला घराबाहेर पडूच दिलं नसतं. अगदी खरंय. आणि आता त्या म्हणतात ना फोटोतून रक्त येतं, ते त्यांच्या अंतर्मनात दडलेल्या त्या प्रसंगामुळे. एकदा कशी कोण जाणे माईंच्या तोंडात काच गेली. आता ती काच जीजींनी त्यांना कशातून तरी घातली असं म्हणणं धाडसाचं ठरेल. पण तोंडातून रक्त येतंय तर कुणी हालचाल करून डॉक्टरांना बोलवेल की नाही? आणि या सर्व गोष्टी मी नसतानाच कशा होत असत हीही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे बापरे, इतकी निष्ठुरपणे वागली जीजी तेव्हा. प्रसादचा विश्वासच बसत नव्हता. खूप रे, खूपच त्रास दिला त्यांनी माईंना. बरे तुम्हाला नाही जमत त्यांचं करायला तर दिवसभर आपण एक बाई ठेवू असं म्हटलं तर तेही नाही. मी हट्टानं ठेवलेल्या बायकांना अगदी सळो की पळो करून सोडलं होतं त्यांनी. पण प्रभा, तू तेव्हाच का नाही सांगितलंस हे सगळं मला? तेव्हा तू बंगलोरला होतास, तुझ्या कंपनीचं मर्जिंग होतं, नोकरी राहते की जाते हे टेन्शनमध्ये होतास तू. आणि मुळात माझा संशय होता पण माझ्याकडे काही पुरावा नव्हता ना. आणि मोबाईल पण नव्हते, नाहीतर मी खिडकीतून जीजींना माईंना बांधून ठेवलेलं सोडवताना पाहिलं ना, तेव्हा फोटो काढला असता त्यांचा. व्हॉट, माईला जीजी बांधून ठेवायची? ही तर हद्द झाली ग. प्रसादच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. हो, तुला आठवतं मागे माई बेडवरून उठायला गेल्या आणि खाली पडल्या, त्यांच्या बरगडीचं फ्रॅक्चर झालं आणि सगळ्यांनी दोष माईंना दिला, बाईही ठेवत नाही आणि स्वतःही लक्ष देत नाहीस म्हणून. तू खूप चिडला होतास त्यांच्यावर. तेव्हा तू निघून गेल्यावर त्यांनी माईंना कॉटवर असं लुगड्यानं बांधून ठेवायला सुरुवात केली. तेही मी बाहेर गेल्यावर आणि मी संध्याकाळी यायच्या आत सोडून ठेवायचं. त्या दिवशी केवळ मी लवकर आले म्हणून खिडकीतून येताना दिसलं मला. आता बोल. काय बोलू मी तरी. म्हणूनच आता जीजीला वाटतंय की माई येऊन तिला बांधून जाते. प्रसाद जीजीच्या आताच्या वागण्याची तर्कसंगती लावत होता. प्रसाद, माझ्या मनात जीजींबद्दल आधीपासूनच कटुता होती, पण त्यांनी माईंवर केलेले अत्याचार बघून त्या माझ्या मनातून पूर्ण उतरल्या. बांधलेलं कळल्यावर मी जाब विचारला जीजींना तर त्यांनी मलाच सटावलं. तुझं काम सोडून तूच घरी बस त्यांना सांभाळायला असं म्हणाल्या. मी तेच करणार होते पण नंतर अवघ्या 4 दिवसात माई गेल्या रे. मी त्यांच्याकरता काही करू शकले नाही म्हणून माझं मन मला आजही खातंय. इतकं सगळं झालं तरी तुझ्यातला वकील जागा झाला नाही. तू बाकी सगळं सहन करू शकतेस पण अन्याय नाही हे चांगलंच माहितीये मला. माझ्यातला वकील जागा झाला होता पण तेव्हा खूप उशीर झाला होता. तुला मी नेहमीच म्हणते बघ, वकिली करताना मला बरेचदा जाणवतं आरोपी सुटलाय केवळ पुरावे अभावी. खरं तर त्याला शिक्षा मिळायला हवीये पण वकिलाचे हात बांधलेले असतात कारण शिक्षा करण्याचा अधिकार फक्त न्यायाधीशाला असतो, वकिलाला नाही. आरोपी सुटला की माझं वकिलाचं मन पेटून उठायचं, आपणच काहीतरी शिक्षा करावी त्या माणसाला असं वाटायचं. आणि मग मी काहीच करू शकत नाही म्हणून मन होरपळत राहायचं. म्हणूनच केस जिंकण्याकरता जीवापाड कष्ट घ्यायचे मी. एकही गुन्हेगार माझ्याकडून सुटू नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे, सत्याला न्याय मिळवून देण्याकरता पूर्णपणे झोकून द्यायचे. पण घरातील माझ्या प्राणप्रिय व्यक्तीला मात्र मी न्याय मिळवून देऊ शकले नाही. प्रभाचा गळा दाटून आला. तू असं म्हणतेस पण बघ, तिला शिक्षा मिळालीस ना तिच्या वागण्याची. प्रत्येकाच्या कर्माचं फळ त्याला मिळतंच, कर्माचा सिद्धांतच आहे तसा. बरं झालं आज सगळं सांगितलंस ते. हे तिच्या सायकॅट्रिस्टना पण सांगायला हवं आपण. आता तू आलायस ना प्रसाद, तर जीजींशी बोल ह्या विषयावर, त्यांच्या मनातलं बाहेर पडू दे सारं. माझ्याशी नाही बोलणार त्या मोकळेपणानं म्हणून सांगते. एकदा जरी मान्य केलं ना त्यांनी सारं, एकदा जरी त्यांना वाटलं त्यांचं चुकलं तर त्यांचं त्यांनाच बरं वाटेल. जर सत्सद विवेकबुद्धी जागृत होऊन पश्चाताप झाला त्यांना तरच माईंना खरा न्याय मिळेल. आणि असं झालं तरच जीजीच्या मनाचे सारे खेळ थांबतील.
डॉक्टरांचीही गरज लागणार नाही बघ आपल्याला. काय वाटतं तुला? बरोबर आहे तुझं, आत्ताच बोलतो तिच्याशी. तू जीजीशी बोल, तवर मी लायब्ररीत जाऊन येते. जीजी नक्की या सर्वातून बाहेर पडणार बघ. प्रसाद जीजीच्या खोलीत गेला आणि प्रभा विचार करू लागली. जीजींच्या आताच्या रिॲक्शनवर ती सारं काही ठरवणार होती. थोड्याच वेळात तिला जीजींच्या रडण्याचा आवाज ऐकू आला, म्हणून तिनं त्यांच्या खोलीत डोकावून पाहिलं तर त्या माईंच्या फोटोसमोर हात जोडून माफी मागत होत्या. प्रसाद त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होता. जीजीना झालेल्या पश्चात्तापानं प्रभाचं इतक्या दिवसांचं अस्वस्थ मन आता कुठे शांत होत होतं. ती तीरासारखी आपल्या बेडरूममध्ये शिरली. बाहेरच पडलेली माईंची साडी, केसांचा वीग, चष्मा, सारं काही तिनं कपाटात टाकलं, अगदी आतल्या कप्प्यात. मानसिक दबाव तंत्र आणि मंत्र हे पुस्तक घेऊन ती घराबाहेर पडली. नेहमीप्रमाणे पुस्तकाची तारीख वाढवायला नाही, तर ते परत करायला, कायमचं. रसिक हो, कथा आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. अशाच विविध कथांचा आस्वाद घेण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.